तर त्यांना प्रायोरिटी देण्यात यावी म्हणजे इन मेडिकल कॉलेज ऑल्सो. पण आता काय झालं आहे, कॉलेज आगीच्या नावावर बंद करून 4 वर्षापासून हे लोक सोदासोदीमध्ये आहेत की ह्याला विकून टाकतात. हे कामगार हॉस्पिटल आपल्या मी जे माहिती देतो की डेली 2000 ओपीडी मध्ये यायचे पेशंट, 2500 बेड हॉस्पिटल, याच्यामध्ये पॅथॉलॉजी, रेडिओलॉजी, एक्सरे, सीटी, एमआरआय, ऑपरेशन थिएटर सर्व सुविधा होतात आणि आयसीयू, आयसीसी ह्या सगळे होतात. 750 कर्मचारी होते, 250 डॉक्टर होते, सगळ्यांना ट्रान्सफर करण्यात आलं. आता हे हॉस्पिटल 4 वर्षापासून बंद आहे. तुम्ही सगळे हॉस्पिटलमध्ये सध्या एक एम्प्लॉई नाही ठेवलेला आहे. कारण काय, आग लागली आणि आता आम्ही काही करू शकत नाही, कोणी एम्प्लॉई नाही यांच्याकडे. सगळे एम्प्लॉई कुठे ट्रान्सफर केला, कांदिवली हॉस्पिटल, कोल्हापूर आणि पुणे, म्हणजे तिथून कोणी दररोज येऊ शकत पण नाही, ही अवस्था आहे. पण ह्याच्या मेन टार्गेट जे गव्हर्नमेंटचे आहे, जे मी आपल्याकडून शेअर करण्या इच्छितो आणि आय वॉन्ट युअर कॉपरेशन फॉर दिस कॅम्पेन. तिथला संपूर्ण एमआयडीसी परिसरामध्ये 1000 कामगार माझ्याकडे आले होते आणि त्यांनी सांगितलं की शर्मा साहेब आप इसके लिए कुछ करिए. आय टोल्ड, मी त्यांना विचारलं की मी काय करू शकतो, तर त्यांनी सांगितलं जसं तुम्ही चिराई कॉलेज वाचवलं तसं ह्याच्यासाठी पण काय करा, नाहीतर हा राणीच्या हातात गेलेला आहे. आय वॉज शॉक की अडाणीच्या हातात कशासाठी. तर त्या लोकांनी मला सांगायला सुरुवात केली की ते डिलीट होत आहे, तुम्हाला माहित आहे का? मी सांगितलं मला माहित आहे, कारण मी महाराष्ट्राचं काम देतो. त्यांनी सांगितलं हे 512 एकर जमीन आहे, 5 लाख फूट एफएसआई 5 25 लाख स्क्वेअर फीट एफएसआई, 20,000 मल्टिप्लाय केले तर 5000 कोटी. अडाणींनी हॉस्पिटल जर हातात घेतलं तर 10 कोटी पण त्याला खर्च करायची गरज नाही आहे. आणि हे गव्हर्नमेंट पब्लिक इंटरेस्ट, उद्या कोणी कामगार तिथे जाऊन ट्रीटमेंट घेऊ शकणार? हे जे सेंट्रल गव्हर्नमेंटचा जे चालू आहे याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटने फुल प्लॅन केलेला आहे. असं तिथे 1000 लाखो कामगारांमध्ये 8 लाख एम्प्लॉई आहे, 8 लाख मध्ये 2000 कर्मचारी तर मला पर्सनली भेटलेले आहे एम्प्लॉई, आणि लाखो कामगार आजूबाजूच्या एमआयडीसी, बरोबर इंडस्ट्रियल, साकीनाका, हे सगळे 8 लाख कामगार आहे जे ह्याच्यावर डिपेंड आहेत. 500 बेड हॉस्पिटल सगळ्यांमध्ये एकच चर्चा की अडाणीच्या हातात गेला, अडाणीच्या हातात गेला. म्हणून माझी विनंती आहे प्रशासन, मी वारंवार मिनिस्टर भूपेंद्र यादव, रामेश्वर तेली सगळ्यांना कॉर्डिनेट करत आहे की हॉस्पिटल लवकर चालू, आजकल. पण हॉस्पिटल चालू होतही होणार पण नाही, कारण ह्यांना द्यायच्या अडाणीच्या हातात. आणि हे मी आपल्या वतीने सेंट्रल गव्हर्नमेंटला वार्निंग देऊ इच्छितो. मी पत्र सुद्धा पाठवलेलं आहे की जर 1 महिन्याच्या आत तुम्ही हे नाही चालू केलं तर तीव्र आंदोलन होईल कामगारांच्या. सेकंड इश्यू, हे तुम्ही क्लेरिफाय करा की हे हॉस्पिटल गव्हर्नमेंटनी चालवायला पाहिजे, कारण प्रत्येक एम्प्लॉईच्या पगारातून महाराष्ट्र 45 लाख एम्प्लॉईज आहेत महाराष्ट्रामध्ये, 800 रुपये प्रत्येक एम्प्लॉईच्या पगारातून जातो आणि तिथून एक खर्च होतो. कोणी मेहरबानी गव्हर्नमेंट करत नाही आणि अडाणीला तुम्ही देणार नाही. आणि गौतम अडाणींनी सुद्धा स्पष्ट करायला पाहिजे की त्यांनी हे कामगार हॉस्पिटल, गरिबांचे हॉस्पिटल त्यांनी घेऊ नये. माझी विनंती आहे की जर गव्हर्नमेंटनी नाही मानलं आणि अडाणीच्या हातात दिलं, कारण हे सध्या रोज चालू आहे, 4 वर्ष बंद, कोण सगळे एम्प्लॉईजला ट्रान्सफर केलंय, म्हणजे किती बेश्रम आहेत की सगळे एम्प्लॉईला ट्रान्सफर करून टाकलं. 750 डॉक्टर, 500 बेडच्या हॉस्पिटलमध्ये 250 डॉक्टर, युअर एस्टिमेट हाऊ द ट्रीटमेंट ऑफ गोईंग ऑन, म्हणजे एक एक बेडला, म्हणजे 2 बेडला 1 डॉक्टर. आज जे 5 स्टार हॉस्पिटलमध्ये सोय तो सोय कामगार हॉस्पिटल, एवढी चांगली हॉस्पिटल होती जवाहरलाल नेहरूची दूरदृष्टीच्या परिणामानंतर. पण आज हे लोक व्यावसायिक दृष्टीने सगळे विकायला निघाले आणि पोर्ट एअरपोर्ट ते तर आहेत, पण हे पण दिस इज विल म्हणजे ह्या विल डिझास्टर इन अंधेरी. हा जे मोठा आंदोलन, तीव्र आंदोलन हे परवडणार नाही. म्हणून माझी आपल्याकडून विनंती आहे की गव्हर्नमेंट ला वार्निंग मी आपल्यातून देतो की यू ॲटलीस्ट स्टार्ट इमिजिएटली हॉस्पिटल, लवकरात लवकर हे हॉस्पिटल सुरू करण्यात यावं. आणि अडाणी जसं वार्निंग देतो की तुम्ही कामगार हॉस्पिटलवर लक्ष ठेवू नका, जर तुम्ही केलं तर तुमची काय होईल, पब्लिक तोडून टाकेल, म्हणजे सगळे डिमॉलिश करून टाकेल पब्लिक, म्हणजे पेशंटची वाट पाहू नका. हे माझ्या विनंती आहे आणि हे मोठा मुंबईच्या मला वाटतो हे प्रकरण आहे की 10 कोटी लावून 5000 कोटीच्या आपल्या पॉकेटमध्ये ठेवणार, म्हणजे 300 कोटी गव्हर्नमेंटने खर्च केलाय, 250 कोटी कन्स्ट्रक्शन आणि 50 कोटी इक्विपमेंट, आणि गव्हर्नमेंट इतकी आलाय 300 कोटी खर्च करून विकायला निघाले. हे म्हणजे खूप असं चाललेलं आहे, तर कामगारांनी मला आणून दिलं करून मी हे असा किती विषय चालत असते वी डोंट नो. आता तिथे काय एकदम भंगार करून टाकलेला आहे. आता हे सगळे इन्क्वायरी होईल तर कळेल.
म्हणून माझ्या आपल्याकडून विनंती आहे की हे लवकरात लवकर चालू व्हावा, अडाणी बरोबर ट्रान्झॅक्शन रद्द करण्यात यावा आणि जे ठेकेदार किंवा ऍडमिनिस्ट्रेशनचे रिस्पॉन्सिबल अधिकारी त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावा. खूप खूप धन्यवाद. आपल्या मनात काही विषय असेल तर आई लागतात. सर, तुम्ही आरोप केला की मी हॉस्पिटल नाही हे माझे हे सगळे कामगार माझ्याकडे आले होते इन लॉट 100-200 आले होते कारण तिथे संपूर्ण एमआयडीसी कामगार येते आहे एमआयडीसी सी मरोड इंडस्ट्रीयल शांतीगंज सगळे तर ते लोक सांगत होते ते टोळमी की असं असं प्रकरण आहे कारण तिथे पॉवर स्टेशन एकदम जंगल सारखा होता कामगार हॉस्पिटल मध्ये त्या लोकांनी येऊन सगळे साफसफाई केली त्याला कलर मारलं आणि त्याच्यातून त्या लोकांनी विचारलं कामगार लोकांनी की येतो 20 साल ते कमी कुवाने ते अभी काय बोले नाही येतो अभी हम लोग हॉस्पिटल चलाने वाले कामगारांशी हे विषय झालेला आहे. ऑन रेकॉर्ड आमच्याकडे काही नाहीये कारण की ऑन रेकॉर्ड हे काही येऊ शकत पण नाही. जेव्हा काही ना काही घडतं तेव्हाच मुद्दा बाहेर येतो. तुम्ही म्हणताय की तुम्ही तीव्र आंदोलन करा मात्र राज्य सरकारशी काही पत्रव्यवहार किंवा काही बोलणार नाही. सेंट्रल गव्हर्नमेंटला मी पत्र लिहिलेलं आहे कारण हे हॉस्पिटल जे आहे 2008 पर्यंत स्टेट गव्हर्नमेंटकडे होता. 2008 नंतर सेंट्रल गव्हर्नमेंटनी टेक ओव्हर केलं कॉर्पोरेशन स्थापन केली मग आय एम डायरेक्टली कोऑर्डिनेटिंग विथ सेंट्रल गव्हर्नमेंट. कुमार केतकर आपले खासदार जे आहेत जानेवारी मध्ये हे विषय हाऊस मध्ये जेव्हा होते घेतील रजनी पाटील खासदार जे आहेत ते भूपेंद्र यादव आणि रामेश्वर तेली मिनिस्टर ते फॉलो करत आहेत आणि नीरज डांगी एमपी फ्रॉम राजस्थान ही फॉलोइंग द लेबर अँड स्किल डेव्हलपमेंट कमिटी की तुम्ही व्हिजिट करा आणि लवकर लोक चालू करा. अजून माझ्याकडे जे माहिती आली फक्त याची आणखी हॉस्पिटल माझ्याकडे माहिती आली नाही. आय एम टॉकिंग ऑफ एमआयडीसी कामगार हॉस्पिटल आणि हे सेंट्रल गव्हर्नमेंट पण स्टेट गव्हर्नमेंट पण जबाबदार आहे. प्रिन्सिपल सेक्रेटरी पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट ऑफ स्टेट गव्हर्नमेंट इज द एक्स ऑफिशियो मेंबर इन एसी कॉर्पोरेशन स्टँडिंग कमिटी. जे एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन आहे त्याच्या तो एक्स ऑफिशियो कमिटी मेंबर आहे आणि त्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं नाही अजूनपर्यंत. मला जे कामगार सांगत होते मी त्यांना विचारलं की तुम्ही त्याला त्यांनी हमी सांगितलं पण ते सांगतात तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला पगार मिळतो ना तुम्हाला नोकरी तुमची सुरक्षित आहे ना तुम्हाला हे सगळे काय करायचे आहे असं मला तिथल्या लोकांनी सांगितलं. अदानी समूहातील काही वरिष्ठ लोक हॉस्पिटल प्रशासनासोबत संपर्कात आहेत माझी भेटी भेटी झालेली आहेत त्याबद्दल माहिती नाही. खूप झालेली आहे ते कामगार लोकांनी खूप भेटी गाठी घेतलेल्या आहे. ते लोक सांगतात 2 महिना 3 महिना 2 महिना 3 महिना म्हणून 4 वर्ष झाली December 2017 ते अजूनपर्यंत खूप भेटी गाठी झालेल्या आहेत खूप भेटी गाठी पण त्याच्यामध्ये काही निष्पन्न निघाला नाही. फर्स्ट थिंग आणि सेकंड त्यांनी जे केलं चुकीचं काम सगळ्यांना ट्रान्सफर करून टाकलं कोल्हापूर पुणे आणि ते म्हणजे कोणी चर्चा करायला शिल्लक ही राहता कामा नये. एक एमपी सलाम घेतला ना कुमार केतकर रजनी पाटील हे सगळे सगळे कामात लागलेले आहेत. अँड आय विल डेंजर म्हणजे ऍट एनी कॉस्ट आय विल डेंजर म्हणजे याचं आंदोलन कसं होईल त्यांना अपेक्षा जे बाहेर आहे मग त्यांना सुद्धा कळेल की कोणी त्याच्या बरोबर भिडलं होता. सर हिंदी में सर हिंदी में बताइए कि ईएसआई का जो हॉस्पिटल चलता था ये कब से बंद है और क्या वजह है और किसके हाथ में जाता है. अच्छा फिर से हिंदी में बताइए. अच्छा हाँ हाँ ठीक है ठीक है. पत्रकार मित्रों ये कामगार हॉस्पिटल जवाहरलाल नेहरू जी ने 1952 में उनकी एक सोच थी एम्प्लॉइज स्टेट इंश्योरेंस स्कीम इन 1952 उसके तहत 1977 में ये कामगार हॉस्पिटल एमआईडीसी में स्थापना हुई जो कि 2008 तक स्टेट गवर्नमेंट ने इसकी देखभाल किया. 2008 में एम्प्लॉयज सर्विस इंश्योरेंस कॉर्पोरेशन बनी और उसके तहत ये हॉस्पिटल पूरे महाराष्ट्र का नंबर वन हॉस्पिटल का कामगार होगा 45 लाख बीमा धारक थे और ये ऐसा हॉस्पिटल था जहां पे लाख रुपया लगे 10 लाख लगे 5 लाख लगे एक बार कर्मचारी एडमिट हो गया तो 20 लाख भी लगे पूरा खर्चा सरकार करती थी उसको एक दवाई भी लेना नहीं पड़ता था खाना भी नहीं दूध सारी ऐसा मॉडर्न हॉस्पिटल महाराष्ट्र का नंबर वन का था. उसके बाद में 2017 में जो आग लगी आग लगने के बाद ये हॉस्पिटल बंद हो गई. बंद होने के बाद 250 करोड़ रुपया कंस्ट्रक्शन पे खर्चा हुआ 50 करोड़ रुपया इक्विपमेंट पे 300 करोड़ रुपया खर्च होने के बाद आग तक चालू नहीं हुआ. वहां के जो एम्प्लॉयज बार बार संपर्क कर रहे कामगार जो क्षेत्र के एमआईडी पूरा एरिया आपको मालूम है कामगार बैठ गए वर्कर्स बैठ गए तो उनको ट्रीटमेंट कुछ भी था नंबर वन हॉस्पिटल था नंबर वन हॉस्पिटल था. अब कांदिवली बोलते जाओ तो कांदिवली न जाने के लोग मेरे पास आते
कि शर्मा साहब आप कुछ करो, आप कुछ करो, क्योंकि मैंने चिराई कॉलेज का एजुकेशन किया हुआ था अंधेरी में पूरी ताकत से और बचाया कॉलेज को। तो मैंने इसके लिए बोला कि ठीक है मैं लड़ूंगा। उन्होंने मुझे बताया कि वहां पे पावर स्टेशन जोड़ाने का उन लोग आए थे एक दिन और वहां पे उन्होंने उसको रंग रोटी मतलब क्या होते कलर उलर उन्हें जो जंगल देता था उसको किया, तो वहां पे चर्चा चली। तो उन्होंने बताया कि भाई कहा पढ़ानी ये लेने वाले और अच्छी सुविधा हो जाएगी। तब उन लोग का और दूसरी बात बेश्रम के 750 कर्मचारियों का तबादला कर दिया इन्होंने। एक तो इनको चालू का कर्मचारियों का तबादला कर दिया, शर्म भी नहीं। और रोज बोलते हैं 2 महीने चालूगा, 3 महीने चालू, 1 महीने चालूगा। अब कह रहे हैं कि एम्प्लॉय हमारे पास नहीं है, आप बोलेंगे साधन नहीं है। ये महाराष्ट्र का कामगारों का नंबर वन हॉस्पिटल था, तो इसके लिए ये जो स्कैंडल है 5,000 करोड़ रुपए का है, 12 एकड़ जमीन, 5,00,000 स्क्वायर फीट, 5 FSI, 25 मल्टीप्लाई है, रेडी रेक्टर है, 20,000 पर स्क्वायर फीट, मतलब ये 5,000 करोड़ का घोटाला है। और इनको डालना कितना है 10 करोड़ रुपया, हॉस्पिटल 2 मिनट में चालू हो जाएगा। उसके बाद फिर ये लोन लेंगे, मॉर्गेज करेंगे, फिर कमर्शियल जो भी करना है, फिर तो उनका प्रॉपर्टी हो गया, फिर जो चाहे करेंगे। तो हमने ये मांग किया है प्रशासन से और स्टेट गवर्नमेंट से, स्टेट गवर्नमेंट ने इस पे सहमति क्यों दिया, क्योंकि प्रिंसिपल सेक्रेटरी पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट वो इसमें एक्स ऑफिशियल मेंबर होता है कॉर्पोरेशन में, उसने सहमति क्यों दिया नंबर वन। दूसरी बात, अड़ानी का जो भी प्रक्रिया चल रहा है उसको रद्द किया जाए, उसको जरा भी अटेंड नहीं किया। और तीसरा, जल्दी से जल्दी हॉस्पिटल चालू किया जाए, और अगर नहीं हॉस्पिटल चालू किया तो 1 महीने में कामगारों का तीव्र आंदोलन अंधेरी के अंदर कामगार हॉस्पिटल के सामने होगा। और अगर गलती से अड़ानी के हाथ में गया तो फिर आग लगेगी, जो मैंने बोला डेंजर ऑन, आई विल डेंजर ऑन, तो वही हालत होगी। मतलब ये दिमाग से निकाल दे कि हम लोग सहन करेंगे, पेशेंट लोगों का टूट रहा है, ये हमारी मांग है। और ये नियोजन को लेकर हम आगे बढ़ रहे हैं। क्या ऐसा लगता है कि सेंट्रल गवर्नमेंट से मिलकर, जैसे आपने अदानी का नाम लिया, तो इसी अस्पताल को अदानी प्राइवेट कर देगा और बनाएगा? अदानी का जो अभी तक हमको पता चला है कि अडानी ने इसको टेक ओवर करके कुछ हेल्थ केयर क्या क्या कौन सी दुनिया में जैसे और हॉस्पिटल है वैसा करेगा, ऐसा हुआ है, लेकिन वो उसका कोई लेखा जोखा हमारे सामने आया नहीं है। लेकिन वो जब लेगा तो ये एमआईडीसी की रेंट थी, एमआईडीसी ने इसको दिया है हॉस्पिटैलिटी के लिए, तो दूसरा काम तो कर नहीं सकता, काम तो वही करना पड़ेगा। और 1 फुट कंस्ट्रक्शन भी नहीं करना, पूरा कंस्ट्रक्शन रेडी है, मशीन भी रेडी है। तो ये इसकी जो कीमत है वो है 5,000 करोड़, तो वो उसको मॉर्गेज करके पैसा फिर दुनिया का करेगा। अभी तो उसको मेडिकल ही चालू करना पड़ेगा, कल बंद कर देगा, अभी मेडिकल के नाम पे टेक ओवर करेगा। और फिर जो चाह रहा हो रहा है ना, वो जो चाह रहा, अभी टाइम्स ऑफ इंडिया में 2 दिन पहले अपना एयरपोर्ट का था, 5 FSI मांग रहा है। अगर आप सोसाइटी में रहते हो और अगर आपको बिल्डिंग बनाना है रीडेवलपमेंट, तो आपको 3,000 फुट प्रीमियम भरना पड़ रहा है, फंजेबल का भरना पड़ रहा है, उसको नहीं 5 FSI फ्री एयरपोर्ट के लिए, टाइम्स ऑफ इंडिया में था, टाइम्स ऑफ इंडिया में था। तो अडानी जो चाहे वो होगा, लेकिन ये हम होने नहीं देंगे, आग लग जाएगी, आग लग जाएगी। ये सेंट्रल गवर्नमेंट आप लोगों के ध्यान में फिर से मैंने ला दिया, इस समय केंद्र सरकार के अंतर्गत, हाँ 2900 धन्यवाद, थैंक यू, इसको अच्छा असर दीजिए, जनहित में है।